परभणी जिल्ह्यात मंगळवारी 574 जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. तर उपचारानंतर 5 रुग्णांची रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली आहे. मंगळवारी उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू सुद्धा झाला आहे. सध्या जिल्ह्याभरात 27 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आर्चंद सूद गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोले यांच्या वतीने देण्यात आली आहे.